पाच तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचे जे पाच प्रलंबित प्रश्न आहेत त्यामध्ये प्रचलित धोरण त्रुटीपूर्तता शाळा आणि अघोषित शाळा अनुदानासह घोषित होणे वैद्यकीय प्रतिपूर्ती सेवा संरक्षण हे पाच मुद्दे जे आहे हे पाच मुद्दे शिक्षकांना अजून जवळपास वीस वर्ष झालेले परंतु हे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहे आणि शिक्षक जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मार्ग वेग जे -वेग आहेत ते शोधत असतात आणि कशा पद्धतीने आपल्याला येशील याचा प्रयत्न जो आहे तो शिक्षकांकडून केला जात असतो परंतु हे होत असताना जर आपण बघितलं तर पवार साहेबांकडं जर शिक्षक केले आणि पवार साहेबांनी जर ठरवलं तर प्रचलित धोरण त्रुटीपूर्तता अघोषित शाळा वैद्यकीय प्रतिपूर्ती सेवा संरक्षण हे एका दिवसामध्ये मंजूर होऊ शकतं शिक्षकांचे हे प्रश्न एका दिवसामध्ये मार्गी लागू शकता ते कसे ते आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत शिक्षक संघटनांनी शिक्षकांनी काय केलं पाहिजे याचं पुढचं जे मार्गक्रमण आहे त्याची देखील आपण सद्यस्थिती आपण पुढं काय केलं पाहिजे भविष्यामध्ये याची देखील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे सरकार स्थापन झालेलं आहे की ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन घटक पक्ष आपल्याला पाहायला भेटतात शिवसेना राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस तर हे जे तीन पक्ष आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांनी बघितलेलं आहे की यामध्ये राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस जे आहे तर सुरुवातीला आय काँग्रेस होतं त्याच्यानंतर परत राष्ट्रवादी आणि त्यानंतर जे आपल्याला पाहायला भेटलं की राष्ट्रवादी शिवसेना आणि आय काँग्रेस यांच्यामध्ये काम करण्याची जी पद्धत आहे ही तीनही पक्षांची वेगवेगळी आहे त्यामध्ये बऱ्याच मंत्र्यांचे वैचारिक मतभेद जे आहे ते देखील उघड आहे हे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व भारतामध्ये सर्वांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप जे आहेत ते या मागे वेगवेगळ्या मंत्र्यांकडून वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांवरती झालेले आहे आणि हे बघत असतानाच कोणाला स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं की शिवसेना राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्रित येऊन हे सरकार जे आहे ते स्थापन होईल आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची जर गोष्ट बघितली आपण की यामध्ये जे काही आणखी मग भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आय काँग्रेस असेल किंवा इतर देखील घटक पक्ष असतील तर या सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्त आमदार जे निवडून आलेले होते ते जी, जी होते। आ, सर, भाजप सरकारचे भाजपचे होते परंतु सरकार स्थापन हे सर सर्वात जास्त आमदार जरी भाजपचे निवडून आले परंतु भाजपला विरोधी पक्षनेत्यांमध्ये बसावं लागलेलं होतं आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि आय काँग्रेस ही आता सत्तेमध्ये आहे तर आपल्याला हे आपण हा पूर्व इतिहास का जाणून घेतला तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे गमक आहे तर हे सर्व शक्य कोणामुळं झालेलं होतं तर शरद पवार साहेबांमुळं हे शक्य झालेलं होतं आणि हे शक्य का झालेलं आहे हे सर्व शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे तर यामध्ये शरद पवार साहेबांचं जो अनुभव आहे राजकारणातील अनुभव ते कोणालाही कधी टिप्पणी आपण करताना म्हणजे कोणाला कोणालाही त्यांचे जरी विरोधक असले त्यांना कुणी टिप्पणी केलेली असेल तरी ते स्वतः कधी अशी गंभीर टिप्पणी कोणावरती करत नाही आहे कुणाला बोचरी टीका टिप्पणी कधी करत नाही आहे विरोधक जरी असले तरी त्यांच्या समवेत योग्य त्या पद्धतीनेच ते भाष्य जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे विरोधकांसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत ते पवारसाहेबांनी ठेवलेले आहे हे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सर्वांनी हे बघितलेलं आहे तर यामधून आपल्याला घ्यायचं काय आहे तर यामधून सर्वात महत्त्वाचं की यामध्ये पवारसाहेबांचा जो अनुभव आहे या अनुभवाचा फायदा शिक्षकांनी जर करून घेतला तर शिक्षकांचा त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण वैद्यकीय प्रतिपूर्ती सेवा संरक्षण हे पाच प्रश्न एका दिवसामध्ये मार्ग लागू शकतात आणि ही जी माहिती आहे ती निश्चित याच्याविषयी आत्मविश्वास हा शिक्षकांना देखील आहे पवार पवारसाहेबांनी ठरवलं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतात कारण जे तीन पक्ष कधी एकमेकाचं तोंड पाहत नव्हते त्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम पवारसाहेबांनी केलेलं होतं यामध्ये इतर देखील पक्षातले काही जे नेते होते जसं की शिवसेनेमध्ये उद्धव जी ठाकरे साहेब होते त्याचसोबत आय काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात हे त्यावेळेस चर्चेच्या आग्रहस्थानी होते आणि राष्ट्रवादी म्हणजे स्वतः महाविकास आघाडीचे शिल्पकार हे पवारसाहेब होते आणि त्यांनी ही मूठ बांधणी केलेली होती आणि त्यानंतर हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं होतं आणि आता कित्येक जवळपास वर्ष झालेले आहे दोन अडीच वर्ष जवळपास झालेले तरी देखील सरकार जे आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे आता यामध्ये निश्चितच पुढचे देखील दोन अडीच वर्ष सहज सरकार जे आहे ते मार्गक्रमण करू शकतं अशा पद्धतीचं सध्याचं तरी वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि त्यामुळं एवढे व अनुभवी जर नेता असेल तर त्या अनुभवाचा फायदा जर शिक्षकांनी जर करून घेतला तर निश्चित शिक्षकांचे हे प्रश्न मार्गी लागू शकतात आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण काय आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण जे आहे ते मधले जे काही कलाकार असतात तर त्यांच्यामुळं साहेबांपर्यंत पोहोचणं असेल किंवा साहेबांना वेगळ्याच पद्धतीचं ब्रीफिंग करणं असेल हे अडथळा जे आहे ते काही खोडश्याळ प्रवृत्तीचे जे व्यक्ती असतात ते आणत असतात कारण त्यांना त्यांचे पदं असतील त्यांचं खुर्ची असेल ती त्यांना टिकवायची असते त्यांना पुढची पंचवार्षिक जी आहे, आ, आ, जी जी आहे थे, थे, ती काढायची असते आणि त्यामुळं ते शिक्षकांचा बळी जो आहे ते देत असतात त्यामध्ये मग शिक्षकांना कसं खेळवायचं कसं शिक्षकांचा वापर करून घ्यायचा कसं शिक्षकांना कार्य करते आपले वडे पजेपाव इतर आ, आ, काही जे कामं असतील त्या करण्याकरिता कसा शिक्षकांचा वापर करून घ्यायचा यामध्ये काही ज्या खोळशाळ प्रवृत्ती आहे त्यांचा वावर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि त्यामुळे हे प्रश्न जे आहे ते गंभीर होऊन बसलेले आहे वीस वर्षापासून आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षकांचं हे काम सोडवण्याचं कामकाज जे आहे ते चालूच आहे परंतु या कामाला आणखी जास्त गती यावी लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं याकरिता फक्त पवारसाहेबांनी जर आदेश जर दिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना तर अघोषितच्या फायली जरी या आयुक्त कार्यालयात असतील संचालक कार्यालयात असतील तर त्या फाईल एका दिवसामध्ये शिक्षण खात्यामध्ये येऊन त्यांची एका दिवसामध्ये तपासणी होऊन त्या अर्थ खात्यामध्ये जाऊन अर्थ खात्यातल्या सगळ्या टेबलवरती त्यांची एका दिवसामध्ये फाईल पुढे जाऊन ती पुन्हा मुख्य सचिवांकडे जाऊन त्यावरती सही होऊन मुख्यमंत्र्यांची सही होऊन ती मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येऊन ती मंजूर देखील होऊ शकते फक्त एका दिवसामध्ये जर पवारसाहेबांनी ठरवलं तर परंतु ही करण्याकरिता शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आता पुढची जी वाटचाल जी आहे की कशा पद्धतीने व्यूहरचना जी आहे ती करायची कशा पद्धतीने पुन्हा शरद पवार साहेब जे आहे ते सातत्याने दिल्ली असेल त्यासोबत महाराष्ट्र असेल या ठिकाणी त्यांचं कामकाज जे आहे ते चालू आपल्याला पाहायला भेटत असतं आणि त्यामुळं आता जरी भाजप हे केंद्र सरकारमध्ये जरी असलं त्यामधील केंद्रीय मंत्री असतील पंतप्रधान असतील यांच्याशी देखील पवारसाहेबांचे अत्यंत चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि ते संपूर्ण भारताने बघितलेलं आहे त्याच्यामुळे पवारसाहेब जे आहे ते कधीही कुणाला नाही म्हणत नाही आहे आणि निश्चितच जे काम येईल ते काम चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं चा। प्रयत्न जे आहे ते त्यांच्याकडून झालेले आहे आणि निश्चित शिक्षकांनी आता कारण सत्तेमध्ये महाविकास आघाडी आहे आणि या महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू म्हणजे शिल्पकार हे पवारसाहेब आहे आणि त्यामुळे शि शिक्षकांनी आता हे जर प्रश्न पवारसाहेबांकडे जर मांडले आणि त्याकडे जर पाठपुरावा जर करून घेतला तर निश्चितच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो परंतु त्याकरिता शिक्षकांकडून जो पाठपुरावा शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्यामार्फत जो चाललेला आहे कारण आपण एक मरा एक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी बघूयात तर एक आजोबा असतात आणि त्याचे त्यांचा जो नातो आहे त्या नातवाला ते एक जुनं घड्याळ हे विक विकण्यासाठी देतात आणि ते आजोबा त्या ते, त्यांच्या नातवाला सांगतात का हे घड्याळ घेऊन जा आणि हे विकून तू किती किंमत येते या या घड्याळाकरिता किती किंमत येते हे तू जाऊन बघ तर त्यांचा जो नातो आहे तो सुरुवातीला हे घड्याळ घेऊन घड्याळ ज्या ठिकाणी बनवलं जातं रिपेअर केलं जातं त्या ठिकाणी तो जातो तर त्या ठिकाणी त्याला काही किंमत सांगितली जाते ती किंमत घेऊन तो परत त्याच्या आजोबांकडे येतो तो ती किंमत सांगतो की एवढे एवढे पैसे त्या ठिकाणी भेटत आहे त्यानंतर पुन्हा तो नातू भंगारवाल्याकडं जातो भंगारवाल्याला विचारतो की या घड्याळाची किंमत काय होईल स्क्रॅपमध्ये भंगारवाला भंगाराच्याच पद्धतीने ती किंमत जी आहे ती स्क्रॅपमधली किंमत सांगतो त्याच्यानंतर पुन्हा तो नातू त्या आजोबांकडे येतो आजोबांना सांगतो की भंगारवाल्याने तर आणखी कमी किंमत सांगितली की जी घड्याळ रिपेअर करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यापेक्षाही कमी किंमत सांगितली या भंगारवाल्याने त्याच्यानंतर आजोबा पुन्हा सांगतात का आता तू जे वस्तुसंग्रहालय जे आहे त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी याची किंमत जी आहे ती बघ किती येते त्यानंतर त्यांचा नातू वच वस्तूसंग्रहालयामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जे तुटलेलं जुनं पुरा पुराणं घड्याळ होतं ते त्यांनी त्या संग्रहालयात दाखवलं त्या संग्रहालयामध्ये हे घड्याळ बघितल्यानंतर त्या व्यक्तीला खूप आनंद झाला आणि त्यांनी खूप मोठी किंमत जी आहे त्या जुन्या घड्याळाची त्या व्यक्तीला देव केलेली होती त्यांच्या नातवाला देव केलेली होती तर याच पद्धतीने पाठपुरावा या गोष्टीचा मतितार्थ आपल्याला काय घ्यायचा आहे तर शिक्षकांनी पाठपुरावा जो आहे तो योग्य व्यक्तींकडं करावा योग्य व्यक्तींकडे जर पाठपुरावा केला तरच शिक्षकांना न्याय जो आहे तो मिळणार आहे भंगारवाल्याकडे जर पाठपुरावा केला तर भंगारच मिळणार आहे ज्याच्याकडं नको त्याच्याकडे जाऊन पाठपुरावा केला तर शेवटी ते काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामध्ये काही महाभाग असे निवडून आलेले आहे शिक्षकांमधील शिक्षक आमदार की जे कधी परत पाहायला शिक्षकांचे प्रश्न देखील पाहत नाही फक्त शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेले असतात आणि ते फक्त सरकारचा पगार फक्त घेत असतात असे देखील काही महाभाग जे आहे ते आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असतात शिक्षकांचा काही त्यांना गंध नसतो ते त्यांच्याच मतदारसंघामध्ये काय कोणत्या पद्धतीने कामकाज करत असतात हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे परंतु शिक्षकांकरिता कधी मुंबईवारी कधी ज्या पद्धतीने कामकाज करणं गरजेचं आहे ते काही शिक्षकांकडून शिक्षक आमदारांकडून होत नाही परंतु काही शिक्षक आमदार हे अत्यंत पोटतिडकीने सातत्याने मुंबई असेल मंत्रालय असेल या ठिकाणी जाऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवतात मग त्यामुळे शिक्षकांनी देखील आता ही गमक समजून घ्यावं आणि पवार साहेबांकडे जाऊन हा पाठपुरावा करावा यामध्ये पवार साहेबांकडं सातत्याने शिक्षक समन्वय संघ असेल शिक, शिक्ष विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील यांच्यामार्फत हा पाठपुरावा जर झाला तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्की लागू शकतो कारण पवार साहेबांना हा प्रश्न सोडणं एवढंच त्यांच्या डोक्यात असणार आहे परंतु शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्यामार्फत जर आपण हा प्रश्न सोडवायचा जर प्रयत्न केला तर शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच असणार आहे का ह्या पंचवार्षिकला आपल्याला मतदान जास्त झालं पाहिजे त्याच्यामुळं हा प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे असं गमक जे आहे ते काही शिक्षक आमदार पदवीधर आमदारांच्या डोक्यामध्ये असतं की यांना शंभर टक्के अनुदान नको यांना प्रचलित नको आता ह्या वेळ ह्या पंचवार्षिकला वीस टक्के देऊ पुढच्या पंचवार्षिकला वीस टक्के देऊ असं जे आहे किंवा ह्या पंचवार्षिकला अघोषितला घोषित करू पुढच्या पंचवार्षिकला त्यांना अनुदान देऊ असं जे गमक आहे ते शिक्षक आमदार पदवीधर तर आमदार ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षक शिक्षण मंत्री यांना सांगू शकतील किंवा सांगितलं असेल हे तर काही शिक्षकां समोर ही माहिती येत नाही परंतु असं देखील होऊ शकतं हे होईलच असं नाही परंतु हे होऊ शकतं त्यामुळे शिक्षकांनी देखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठपुरावा जो आहे तो योग्य व्यक्तीकडच जर केला तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो दर आठवड्याला मुंबईला जाण्यापेक्षा पवारसाहेबांकडे जर दर, दर आठवड्याला जाऊन हा प्रश्न जर मार्गी लावला तर हा प्रश्न पवारसाहेबांनी आजच जर दिला एका दिवसामध्ये हा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मुख्य मंत्री, मंत्री यांना मार्गी लावावा लागू शकतो आपल्याला नेमकी काय वाटतंय देखील आपण आपले मत जे आहे ते व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये देऊ शकतात जेणेकरून यामध्ये शिक्षकांना अनुदान कारण ही माहिती फक्त आपल्याला चर्चा करण्याचं एवढंच कारण आहे का शिक्षकांना लवकरात लवकर पगार सुरू होण्याकरिता काय केलं पाहिजेल आणि कोणत्या पद्धतीने शिक्षकांना लवकरात लवकर प्रचलित धोरण वैद्यकीय प्रतिपूर्ती सेवा संरक्षण त्रुटीपूर्तता अघोषित शाळा अनुदानासह घोषित झाल्या पाहिजे हे पाचही प्रश्न एका दिवसामध्ये कसे मार्गी लागू शकतात याकरिता आपला प्रयत्न जो आहे तो शिक्षकांकरिता चालू आहे त्यामुळे आपल्याला देखील काय वाटतंय कशा पद्धतीने शिक्षकांना लवकरात लवकर पगार जे आहे ते शंभर टक्के पगार सुरू झाले पाहिजे याकरिता काय केलं पाहिजे त्याविषयी देखील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्स करू शकता